नमस्कार, मी पियुषा, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत झील इंजिनिअरिंग कॉलेज येथे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे इथे आयोजन करण्यात आले आहे. या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ज्याने केले आहे ते त्याचे आयोजक आपल्यासोबत आहेत. राज देशपांडे आपल्यासोबत आहे. काय सांगशील या वक्तृत्व स्पर्धेबद्दल? खरं तर ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करताना आम्हाला झील कॉलेजकडनं वेळोवेळी प्रोत्साहन मिळालं. आम्ही एक मागच्या वर्षातसुद्धा संवाद आयोजित अशी एक स्पर्धा घेतली होती. यावर्षीसुद्धा आम्ही संवादच्याच अंडर एक वक्तृत्व स्पर्धा घेतली आहे आणि महाराष्ट्रभरातनं एक खूप चांगला प्रतिसाद आम्हाला आमच्या स्पर्धेसाठी मिळतो. जो तुम्ही आज बघितलं ते 50-60 स्पर्धक हे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आपल्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जो कोणी विद्यार्थी असेल, मुलगा असेल किंवा जो कोणी व्यक्ती असेल, तो बोलणार असेल तर त्याची कोणतीही वस्तू सहज खपली जाते. पण न बोलणारा माणूस असेल तर त्याचं साधं सोनं सुद्धा विकलं जात नाही. याचा अर्थ जो बोलतो त्याच्या जिभेवरती सरस्वती नांदत असते. आणि म्हणूनच आपण आजच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन, आजचं स्वागत आणि सत्कार समारंभ सुद्धा सरस्वती पूजनानं करत आहोत. मी सर्वच मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की सरस्वती पूजनानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करा. उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख माननीय ठाकरे सर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. सोबत उपस्थित असलेले काटे सर, संवाद विभागाच्या प्रमुख कांबळे मॅडम आणि आजच्या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी सोबत उपस्थित असलेल्या टीव्ही9 मराठीच्या सिनियर रिपोर्टर अश्विनी सातवडूके मॅडम या सर्वच मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मी ठाकरे सरांना विनंती करतो की आजच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा व स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि बऱ्याच वर्षापासून मी आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 25-26 वर्ष झाले आहेत. पण प्रथम वर्षाला, पहिल्या वर्षाला ह्या अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन नाही घेण्यात आलं होतं. तर त्या माध्यमातून मग तो कार्यक्रम आम्ही घेतला आणि मग मागच्या वेळेस बरेच स्पर्धा झाले आणि इतकं उत्तम बोलले ते की मला तेव्हा त्या एल्युक्युशन कॉम्पिटिशनची ग्रॅव्हिटी कळली. बघा, 25-26 वर्षापासून आता इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे वेगवेगळे. आणि तेव्हा कळलं की विद्यार्थी किती आपलं म्हणणं सुटसुटीत, सोप्या आणि एकदम ठेके देऊन तो बोलतो आणि तो फार खरंच महत्वाचं आहे. कारण यामध्ये तर व्यक्तिमत्व विकास तर होतोच. इव्हन इलेक्युशन स्पीकरचं नाही पण ते जे श्रोते असतात, जे ऐकणार असतात त्यांचं पण होत. आणि मला असं वाटतं की हे जे इलेक्युशन कॉम्पिटिशन्स आहेत याला तेवढा म्हणजे कॉलेज म्हणा किंवा मग इन्स्टिट्यूट जी काही आहे, शाळा म्हणा, तेवढ्या प्रमाणात तिथे आयोजित केलं जात नाही. पण या सगळ्या पार्टिसिपंट्स जे ऍक्टिव्ह स्टुडंट्स आहेत आपल्या, आमची ही राज आणि त्यांची टीम, ही बाकी कॉलेजमध्ये पण अशा प्रकारे व्हायला पाहिजे. कारण ही अत्यंत महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला एक विद्यार्थी आपण आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल त्याचे काय मत आहे, काय सांगशील? थँक्यू पियुषा. माझं नाव तेजस गिरी, झील कॉलेजचाच विद्यार्थी आहे मी. खरं तर आज इथे झील कॉलेजमध्ये जशी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे राज आणि त्यांच्या टीमने, मला वाटतं की अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रभर झाल्या पाहिजेत. कारण मी एक विद्यार्थी आहे, निश्चितपणे या भारताची तरुण पिढी किंवा तरुण पिढी एक मोठं बळ माझ्या हातात आहे एक तरुण पिढी म्हणून. आणि या तरुण पिढीला नक्की भारताबद्दल काय वाटतं, भारतात चाललेल्या विषयांबद्दल काय वाटतं किंवा त्यांची विचारसरणी काय, हा माझे विचार हजारो लोकांपर्यंत किंवा ज्या कोण व्यक्ती असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्लॅटफॉर्म मला या अशा वक्तृत्व स्पर्धा मिळवून देत आहेत. तुझ्या वक्तृत्व स्पर्धेचा तू विषय कुठला निवडलास या स्पर्धेचा? निश्चितपणे भारत आमचा, तुमचा आणि त्यांचा हा माझा विषय. आणि आत्ता आपल्या देशामध्ये जे काही विषय चाललेले आहेत त्याच्यावरती आधारित हा विषय असं मला वाटतं. आणि तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना याच्याबद्दल नक्की काय वाटतं हे मी सांगण्याचा प्रयत्न माझ्या वक्तृत्व किंवा माझ्या भाषणामधून करेल.